मुलांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे जवळ असे पण जाणीव नसे. काय असते बरे की जे आपल्या जवळ आहे परंतु जाणीव त्याची नसते? बघूया तर या गोष्टीतून. एक राजा होता, त्या राजाचे नाव होते भर्तृहरी. या राजाने बरेच वर्ष राज्यकारभार केला आणि राजाचं आयुष्य काय असतं हे पण उपभोगले होते. आता त्याच्या मनात विचार आला की संन्यास घ्यावा आणि परोपकार करावा. संन्यास घेऊन राजवाड्याबाहेर पडायला आता तो तयार झाला होता. परंतु प्रत्यक्ष बाहेर पडण्यापूर्वी त्याच्या मनात विचार आला की जर प्रवासात कधी काळी एखाद्या जंगलात किंवा एखाद्या वनात आपल्याला झाडाखाली झोपण्याचा प्रसंग आला तर नुसत्या जमिनीवर सुद्धा झोपू, पण डोक्याखाली उशी असल्याशिवाय आपल्याला झोपच लागत नाही, मग एखादी उशी बरोबर घ्यावी. हा विचार मनात येताच त्याने सेवकाकडून एक उशी मागून घेतली. आता तो राजवाड्याबाहेर पाऊल टाकणार तोच त्याच्या मनात विचार आला की संन्यास तर घेतला आहे, म्हणजे दारोदारी भिक्षा मागून घेण्याची वेळ जरी आली तरी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका यायला नको किंवा आपण लाज बाळगायला नको. परंतु दुसऱ्याकडून भिक्षा घेण्यासाठी आणि जेवण्यासाठी सोबत एखादा ताट किंवा थाळी असायलाच हवी. हा विचार मनात येताच त्याने सेवकाकरवी एक थाळीही मागून घेतली. आता मात्र राजवाड्याबाहेर पडायला काहीच हरकत नाही असे तो स्वतःशी म्हणतो न म्हणतो तोच त्याच्या मनात विचार आला की जर रस्त्यामध्ये वाटेत एखादी नदी लागली, निर्झर लागला आणि त्याचं जर पाणी आपण पिलो तर ते पाणी तोंडापर्यंत नेण्यासाठी आपल्याजवळ एखादा पेला असायलाच हवा. हा विचार मनात येताच त्याने एक पेलाही सेवकाकरवी मागून घेतला आणि राजवाड्याबाहेर पडला. चालता चालता दुपारच्या वेळी तो रानातील एका झाडाखाली विश्रांती घेत बसला होता. तोच त्याच्या दृष्टीस एक पाथरवट पडला. पाथरवट म्हणजे जो दगड खडक फोडतो आणि त्याला सुबक असा आकार देतो. हा पाथरवट त्या खडकाची खडी करता करता थकून गेला होता आणि जवळच एका झाडाच्या छायेत, एका वृक्षाच्या छायेमध्ये मुडपलेल्या हाताची उशी डोक्याखाली घेऊन अडवा झाला होता आणि लगेच गाढ झोपी गेला. हे दृश्य बघून राजाच्या मनात आले की अरे, देवाने तर आपल्याला अंगभूत अशा दोन हातांच्या दोन उशा दिलेल्या आहेत, परंतु ही गोष्ट आपल्या कधी लक्षातच आली नाही, याची आपल्याला कधी जाणीवही झाली नाही, तरीसुद्धा आपण ही अवजड उशी सोबत आणली. वास्तविक हिची तर आपल्याला काहीच गरज नाही, असे म्हणून त्याने ती उशी दूर भिरकावून दिली. थोडा वेळ विश्रांती घेऊन झाल्यावर तो पुढे चालू लागला. तोच त्याला दिसले की एक साधू एका हातात भाजी आणि दुसऱ्या हातात भाकरी घेऊन त्या भाजीशी तो भाकरी सहज खात होता. त्याच वेळेला तो स्वतःशी म्हणाला की देवाने तर आपल्याला दोन ओंजळींचे दोन कटोरे दिले आहेत, मग ही थाळी वापरण्याची काय गरज आहे, असे मनाशी ठरवून त्याने ती जवळची थाळीसुद्धा दूर भिरकावून दिली. पुढे चालता चालता रानातील एका उंच खडकावरून खाली झेपवणाऱ्या निर्झराचं पाणी एक भिल्ल आपल्या हाताच्या ओंजळीत घेऊन पीत होता. तेव्हा राजाच्या मनात आले की पाणी पिण्यासाठी सुद्धा आपल्याला पेल्याची गरज नाही, कारण हे काम तर आपल्या हाताची ओंजळ सहज करू शकतो, असे म्हणून त्याने तो पेलासुद्धा फेकून दिला. आणि मग रस्त्याने चालत असताना तो स्वतःशीच म्हणत होता की देवाने माणसाला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु ह्या गोष्टींची जाणीवच नसल्यामुळे आपण इतर अनेक कृत्रिम गोष्टींचा फापट पसारा वाढवत असतो. देवाने आपल्याला दिलेल्या गोष्टींचा, सामर्थ्याचा, शक्तीचा, बुद्धीचा जर आपण पूर्ण उपयोग करून घेतला तर आपल्याजवळ जे आहे त्याहीपेक्षा अधिक आपले जीवन सुंदर बनवता येईल. म्हणून आपल्याला जे निसर्गतः उपलब्ध आहे, जे देवाने दिलेलं आहे, त्याचा आपण आपल्या बुद्धीने चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे, त्याचा वापर करून घेतला पाहिजे, म्हणजेच आपले जीवन अधिकाधिक सुंदर आणि सुलभ होईल. कळली मुलांना गोष्ट?